बीच वडवली और कोलवाड़ी विपक्ष तलोज मजकूर पिछली मैच टीम ने जीती खूब सारी शुभकामनाएं आए के हमारे ओमकार इनके ओर से उनका भी हम शुक्रगुजार रहेंगे गेंदबाज तैयार यहां से सुशांत आगला है सामने बल्लेबाज रहेंगे भूषण पाटिल और उनके साथ में दिखेंगे बल्लेबाज पंकजी पहली गें। गेंद गेंदबाज सुशांत आगला स्टोक है यहाँ से एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद और कैच को छोड़ेंगे नहीं पहला विकेट मैदान से बाहर गोल्डन डक भूषण पाटिल बैक टू तो द पवेलियन दाखिल होना पड़ रहा है पहली गेंद के ऊपर अच्छा विकेट यहां से मिला गेंदबाज सुशांत आगलावे उनको स्टार्ट अच्छा मिला है यह बरकरार रखना होगा हालांकि यह मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर आसानी से रन जरूर बनते हैं लेकिन रन बनाने वाला बल्लेबाज होना चाहिए बालू राजे ये गेंद जरूर वाइट होगी बल्लेबाज से दूर रखने का प्रयास जरूर किया था गेंदबाज ने लेकिन अंपायर सिग्नल इट्स वाइट यहाँ से खाता जरूर खुला टीम का एक विकेट के नुकसान के ऊपर टीम का वाइट के माध्यम से यहां से बगैर कोई मेहनत किए खाता खुला ये वापस गेंद जरूर अच्छी होगी हालांकि लेग स्टम्प के ऊपर काट लिया था बल्लेबाज ने और वहां से खेलने का प्रयास लेकिन गेंद आई डॉट यानी कि एक और शून्य जरूर देखने को मिलेगा बल्लेबाज रहेंगे बालू राजे गेंदबाज तैयार इस बार उठा के खेलने का प्रयास फील्डर दौड़ रहे लेकिन बॉल तक पहुंच नहीं पाए हालांकि दो रन मुकम्मल और तीसरे की गुंजाइश नहीं होगी दो रनों के साथ बालू राजे ने अपना निजी स्कोर यहां से बना लिया अकाउंट भी खोल लिया और टोटल स्कोर यहां से बन चुका है तीन रन एक विकेट के नुकसान पे तो लो जो मजकूर बोलेगे तो हमारे साई राजे अच्छे कमेंटेटर आज यहाँ पे आने वाले थे वो कुछ काम की वजह से कल आएंगे जरूर गले की खराश और कल आएंगे आज अच्छी दवाई लेंगे यहां से मिसिंग स्ट्रोक मिडान के क्षेत्र में फील्डर मौजूद और कैच को छोड़ेंगे नहीं एक और कैच को लपक लिया बालू राज यहां से मैदान से बाहर ये धुन भी काफी अच्छी थी सूरज हालांकि ये जमाना अभी बहुत मेहमान सा चल रहा है जिसका नाम रहेगा ना पर्ची के ऊपर मानो वो नाक में दम रख रक, करके रखता है ये ऐसा संगीत था सात बारह बहुत बड़ा कागज होता है जिसके ऊपर जिस किसी का भी नाम हो ना मानो वो इस देश का पंत प्रधान ही बन गया हो उसकी सिग्नेचर जल्दी नहीं मिलती है करोड़ों गिनने पड़ते भाई सिग्नेचर के लिए चलो नया बल्लेबाज मैदान के अंदर राज पाटिल आखिरी गेंद नहीं एक और गेंद जरूर रहेगी इस बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास हालांकि संपर्क उतना अच्छा नहीं बना फिर भी दो रन जरूर बनेंगे बल्लेबाज राजू पाटिल ने अपना खाता खोला राज पाटिल ने पांच रन बने आखिरी गेंद अभी बाकी है इस ओवर की गेंदबाज सुशांत आगला जो कि हालांकि इस ओवर में काफी किफाई थी गेंदबाजी कर रहे दो विकेट हासिल किए आखिरी गेंद राज इस मैदान के ऊपर राज दिखाएगा क्या कुछ कर पाएगा आज नहीं यहां से लौटना होगा विकेट का पतन आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज राज पाटिल मैदान से बाहर अंदर दाखिल अनुज मडवी देखिए डीजे ने अभी जो गाना बजाया काफी अच्छा गाना था क्योंकि आजकल की लड़कियां बहुत धीरे धीरे चलती जरूर है लेकिन किसी के पल्ले नहीं गिरती लड़के लोगों की बहुत मुसीबत है हालात हालात बहुत खराब है जो भी शादी के रेस में खड़े हैं ना उनको उल्टा पुल्टा करके देखा जाता है भाई लड़का कैसा है लेकिन फिर भी उसके नसीब में लड़की नहीं मिलती सर अभी का जमाना बहुत खराब हो चुका है पहले के जमाने में लड़के ऐसे करते थे लेकिन बारी बारी सबकी बारी आई है इस बार लड़कों की बारी चलो पंद्रह मिनट के अंदर तीन ओवर का खेल समाप्त करना है यहाँ से लगभग छह मिनट होने का आए देखिए, टाइमर अलर्ट है हमारे डीजे के ऊपर देखिए जरा ध्यान घुमाइए फील्डिंग करने वाली टीम जरा डीजे सूरज आवाज को थोड़ा क्लियर जरूर कीजिए टेक्निकली इश्यू चल रहा है बल्ले का बाहरी हिस्सा आवाज यहां तक आई है नहीं आई है अंपायर जरूर डिस्कस करेंगे पार डिस्कस जरूर करेंगे दो अंपायर सलाह मशवरा करेंगे उसके बाद में देखा जाएगा विकेट सुरक्षित है या नहीं अंपायर का सिग्नल जरूर हमें मिलेगा यस ओ यू टी आउट बल्लेबाज मैदान से बाहर कर एक्टर है जो भी सिंगर है उनका गाना जरूर बजना चाहिए भाई वो भी दुनिया के सामने जरूर झलकेंगे और सनी फड़के तो कभी कितने सालों से झलक रहे अच्छी धून बना थे और बल्लेबाज मैदान से बाहर पंकज मड़वी हुए नया बल्लेबाज हेमंत पाटिल ये रीड की अड्डी है थलोजा मजको टीम की अगर इस बल्लेबाज का अगर बल्ला छला ना तो यहां से भी अच्छी सुरक्षित स्कोर कार्ड जरूर देखने को मिलेगी सिर्फ इस बल्लेबाज का बल्ला चलना चाहिए चार विकेट मैदान से बाहर रन बन चुके यहां से पांच पंजा जरूर लगा स्कोर कार्ड के ऊपर लेकिन उसके लिए चार विकेट गंवाने पड़े गेंदबाज था यार पटकी हुई गेंद इस बार गेंद जाएगी सीधा मिड ऑफ के क्षेत्र में रन बनेगा सिंगल अगला मुकाबला होगा यस सत्यवान जी सर बैठे हो जरूर अलाउंसमेंट करेंगे इस ओवर के बाद सिंगल बना सिंगल के मदद के साथ यहाँ से कुल रन संख्या बन चुकी है छः रन चार विकेट के नुकसान पे सबसे लो स्कोर इस मैच में देखना पड़ेगा क्या शायद ऐसा भी हो सकता है पिछली दो मैचों में अच्छा रन बने थे चलो जरा जल्द से जल्द गेंदबाजी कीजिए गेंदबाजी करने वाली खोलवाडी टीम ये ध्यान में रखिए पंद्रह मिनट में तीन ओवर समाप्त करने आपको टाइमर लगा है वरना आखिरी ओवर में एक फील्डर सर्कल के अंदर इस बार बल्ले का फेस जरूर खोला था बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद जा रही है यहाँ से मिड विकेट के क्षेत्र में रन बनेगा सिंगल अनुज मडवी बल्लेबाज थे उनका भी खाता खुल चुका है सात रन यहाँ से सत्ता जरूर मिला है लेकिन ये मैच में सत्ता किसकी होगी हालांकि पॉलिटिकल रीजन से देखा जाए तो कई मरतबा कई जो पक्ष रहते मिलजुल के सत्ता बनाते हालांकि ये अपने कंट्री में अपने राज्य में चल रहा है लेकिन इस मैच में क्या बनेगा सत्ता किसकी होगी इस मैच के ऊपर ये फुलटॉस बॉल लड्डू बॉल थी लेकिन खिलाड़ी मौजूद नहीं है रिक्त जगह पे क्या गेंद यहां से जाके गिरी कई दर्शक इस शब्द के ऊपर जरूर गौर करेंगे। रिक्त ऐसा क्या है यानी कि रिक्त जिसे कहा जाता है खाली क्षेत्र हमने भी जब पहली बार अलाउंसमेंट किया तो पीछे से आवाज आई भाई ये कौन सा शब्द था लेकिन असल में हिंदी में रिक्त खाली जगह को कहा जाता है मिला सिंगल सिंगल की मदद से यहाँ रन बने आठ चलो के हालांकि यहाँ से रन ज्यादा गति से बन नहीं रहे लेकिन अनुज मरियो और हेमंत पाटिल को इस ओवर में यही बनाना है सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट कीजिए इस बार बल्ले का फेस खोला गेंद जाएगी फाइनल में मिलेगा ये पहला चौवा इस इनिंग का थैंक यू पहला चौवा आया लगभग ग्यारहवीं गेंद के ऊपर इस इनिंग के बल्लेबाज अनुज मडवी गेंदबाज तैयार है राजेश भगत आखिरी गेंद थी डिफेंसिव क्रिकेट साफ्टी यहाँ से गेंद जाएगी डीप एक्स एक कवर की रीजन में लेकिन मिलेगा सिंगल और सिंगल पे ही रुकना होगा तेरह रन बन चुके हैं यहां से दो ओवर के बाद धन्यवाद अपन पा खूप गोड आवाज आमचे लवूजी फडके यांचा तर पुढील मॅचचा आपण अनाउन्समेंट करूया पुढील मॅच असेल कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खिडूपाडा आमच्या दादा भोईरची टीम आहे दादा भोईर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खिडूपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला आमचा आमचा अंतिम आणि शेवटचा पुकार आहे आपण या लगेचच नाणेपैकी नाणेपैकी आपण करूया आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खिडूपपाडा अंतिम पाचवा मॅच आपण पाहणार आहोत कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खिडूपपाडा चला दोन्ही संघाचे संघ नायकाला शेवटचा पुकार असणार आहे थँक्यू सो मच so दो टीम से ये निवेदन रहेगा इस मॅच का पहिला सत्र जैसे होगा पे उस बीच मे टॉस किया जाएगा गेंदबाज अजय अजय पाटिल ये में आने का प्रयास से मिस दूसरे का प्रयास नहीं यहाँ से स्ट्राइक हेड में आए हुए बल्लेबाज हेमंत ने यहाँ से नकारा कि भाई दूसरा रन नहीं यहाँ से चार विकेट अपने जल्दी खो दिए तो अगला विकेट कमस कम से कम आखिरी ओवर तक ये रुकाना होगा पांचवा विकेट के लिए अगर यहाँ पे जल्द से जल्द पांचवा विकेट गिरा यानी आधी टीम पवेलियन में लौट गई तो काफी है पैदा होगी डगआउट में ये नहीं करना होगा क्योंकि ये अहम जोड़ी है इस तलोज मजकूर टीम की अनुज और हेमंत हालांकि मिडल ऑर्डर है इन्हें संभालना होगा सिंगल डबल भी उसके साथ में बड़ा हिट भी ये गेंद आई डॉट हेमंत पाटिल प्रयास अच्छा कर रहे थे कि एक आध इ कवर के ऊपर से चौवा छक्का मिल जाए या डबल भी मिल जाए तो भी चलेगा लेकिन बल्ले और बैट का बल्ले और गेंद का यहां से कोई संपर्क नहीं बना गेंद आई डॉट गेंदबाज पाथ। इस बार अपील जरूर है लेकिन विश्वास भरी अपील नहीं है लेग को छोड़ती जाती हुई गेंद अंपार सिग्नल यहां से मिलेगा के माध्यम से एक और सिंगल सिंगल की मदद से टोटल यहां से रन बन चुके हैं पंद्रह रन चलो टाइमर के ऊपर ध्यान दीजिए भाई गेंदबाज और गेंदबाजी करने वाले टीम के कप्तान बार बार आपसे कहा नहीं जाएगा ये देखिए भाई ये यहां से शायद टर्निंग वाला चौवा जरूर तो आया है हम पार का सिग्नल व्हाइट और उसके ऊपर मिलेगा उल्लू बनू नमाला मा थैंक यू सो मच मानो ये चौहाना ये संजीवनी देने का काम करेगा काफी मुश्किलात के गहरे में फंसी हुई टीम थी इस बार रन बन चुके इस पंजे की मदद से टोटल 20 रन चार विकेट के नुकसान पे गेंदबाज था यार ये पटकी हुई गेंद यहां से कनेक्शन तो अच्छा आया है लेकिन दूरी नहीं मिल पाई स्ट्रोक में बल्लेबाज अनुज मडवी को लोटना होगा मैदान से बाहर पांचवा झटका लगा अंदर भी चील करने को बता रहे डी जे बाबू पहले से स्वेटर डाल के घड़े हम लोग यहाँ पे और भी चील करेंगे तो हालत पतली हो जाएगी चलो मैच के ऊपर फोकस करेंगे गेंदबाजी करने वाली टीम डेढ़ मिनट बचा है डेढ़ मिनट में दो गेंदे फेंकनी है भाई इसके ऊपर जरूर गौर करना होगा नया बल्लेबाज विलास पाटिल बीच मैदान में आ चुका है सातवें नंबर का यह बल्लेबाज आधी टीम मैदान से बाहर लौट चुके तलोजा बजकू टीम बीस रनों के ऊपर गेंदबाज यहां से तैयार अजय पाठे एक अच्छी गेंदबाजी यहां से करनी होगी दो गेंदों के ऊपर ये देखिए स्वीप करने का प्रयास बल्ले के ऊपरी हिस्सा शॉट फाइन लिख रिजर्व में क्षेत्र फील्डर जरूर मौजूद था दूसरे रन का प्रयास ऑन दिस टर्म थ्रो जरूर मिला है लेकिन अंपायर जरूर चेक करना चाहेंगे दो रन तो पूरे हुए या नहीं हुए ये बड़ा सवाल होगा यहां से हमारे तीसरे अंपायर जरूर चेक करेंगे हमारे प्राप्ति डिजिटल जीतू दादा गोंदली वो भी तैयार उनकी अभी सर दर्द ज्यादा देखने को मिलेगी यहां से क्या होगा ऑन दिस टर्म थ्रो कितनी जल्दी आया नहीं आया बल्लेबाज पहुंचा नहीं पहुंचा इन सवालों का जवाब जरूर मिलेगा और जरूर मिलेगा कुछ क्षणों के बाद अंपायर सिग्नल जरूर मिलेगा एक रन तो कंप्लीट हुआ है और दूसरे रन का प्रयास था ऑन दम थ्रो जरूर लगा है लेकिन बल्लेबाज का बल्ला क्रीज के अंदर चलो तीसरे अंपायर आइए आप स्क्रीन के ऊपर देख रहे आप क्योंकि कुशल है चलो कोई बात नहीं हमारे सत्यवान जी मात्र सर भी है वो देख रहे चलो अंपायर आए तो उनकी मदद से हम डिसाइड करेंगे कि क्या हुआ है इस बॉल के ऊपर जो कि पिछले मैच में कुछ ऐसा ही घटा था वहां पे एक टीम ने मैच को ही छोड़ दिया इस मैच में कुछ ऐसा नहीं होगा यहां से रन आउट के लिए रेफर किया है अंपायर ने चलो टोटल स्कोर देखा जाए तो यस बल्लेबाज सुरक्षित है नॉट आउट का सिग्नल मिला है यानी कि सही वक्त के अंदर बल्लेबाज ने अपना बल्ला क्रीज के अंदर दाखिल किया दो रन मिले दो रन की मदद से 22 रन आखिरी गेंद बची है और सही समय पे आखिरी गेंद जरूर मिलेगी यस इस बार लोवर फुलटॉस मिड विकेट के क्षेत्र में फील्डर मौजूद सिंगल बना और सिंगल के ऊपर है से रुक रहा होगा और नंबर तीन यहां से समाप्त हो चुका है टोटल रन यहाँ से बन चुके तेईस रन पांच विकेट के नुकसान पे चला शनि कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खेळू पडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला अंतिम शेवटचा पोकार है लगेच आपण नाणेपिकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे खिळूपाडा आणि कोपरा संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे चला आमच्या मान्यवर आम या ठिकाणी उपस्थित आमच्या राजेजी पेटकरांच्या यांच्या आपण नाणेपैकी करूया कोपरा संघ आणि खिडूपाडा या दोन्ही संघाच्या संगनायकाला शेवटचा पुकार असणार आहे या लगेच वेळ नका दडू दादा भुईर आपला संगनायक आपण प्राचारण करा या संपार खुश यस yes, कोई बात नहीं है दीपक पाटिल सर बोले तो एक अच्छा अंपायर लगभग 221 अच्छा सौ इक्कीस सुरलामेंट उन्होंने कवरेज किए इतने एक्सपीरियंस वाले अंपायर है तो उनसे कोई गलती नहीं होगी ये देखिए दीपक पाटिल सर की एक अलाउंसमेंट जरूर करेंगे ये साल में जो भी अंपायरिंग करेंगे वो तो राशि अपने जेब में ही रखेंगे लेकिन एक जनवरी 2025 से जब भी वो अंपायरिंग करेंगे ना जिस गांव में अंपायर करेंगे उस स्कूल में जाके वो दान करेंगे ये इनके लिए टालियां बजनी चाहिए यहां से व्हाइट जरूर एक बार जरूर अलाउंसमेंट करेगी जो कि सभी दर्शक सुनेंगे बाद में जरूर अलाउंसमेंट करेंगे गेंद आई वाइट गेंदबाज सतीश आग एक और वाइट भाई क्या कर रहे तू यहां से पहले रन कम दिए तीन गेंदबाजों ने अगर आप ऐसी गेंद डाले छक्का चौह लगा तो ये रन कितने महंगे होंगे यहां से रन बन चुके पच्चीस देखिए एक फाइटिंग स्कोर अगर बनाना है तो तलो तो जो मजकूर टीम यहां से अटैकिंग क्रिकेट इस बार लोहर फुलटोस थी गैप ढूंढेगा ये बल्लेबाज नहीं यहां से दूसरे रन का प्रयास विकेट की गुंजाइश और विकेट मैदान से बाहर छठा विकेट चले सत्यवान सर दो कप्तान आए हो तो टॉस कीजिए क्योंकि समय है थोड़ा सा विकेट गिर चुका है इसी बीच में टॉस भी करवा लीजिए आप नया बल्लेबाज मैदान के अंदर आकाश बोईर आठवें नंबर का बल्लेबाज है विलास पाटिल और आकाश बोईर ये जोड़ी मैदान के अंदर है अभी भी गेंदे बचे इस ओवर की कुल मिला के पांच और रन बन चुके 25, पांच में कितने आएंगे 26 बने और डॉट आएगी डॉट बॉल मिली बल्लेबाज थे सामने खड़े विलास पाटिल हालांकि इस मैच में कुछ मजा नहीं आ रहा है छक्के चौवे नहीं लग रहे ये बदन से टकराई या बल्ले से टकराई जरूर अंपायर का सिग्नल का इंतजार करेंगे अंपायर सिग्नल एक रन जरूर बनेगा टोटल रन यहाँ से बन चुके सत्ताईस और गेंदे यहां से बचे हुए अभी तक तीन गेंदे बचे भाई तीन में कम से कम दो चौवे या दो छक्के जरूर आने पड़ेंगे तभी कुछ फाइटिंग स्कोर देखने के मिलेगा हेमंत पाटिल एक अच्छे गेंदबाज भी है लेकिन उनके लिए रन भी होने चाहिए वो रन बचाएंगे तो कितने बचाएंगे ये भी बड़ा सवाल होगा ये आया शायद लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम देखिये विकेट मैदान से बाहर वे नंबर का बल्लेबाज मैदान से बाहर प्रेम पाटिल नाम बहुत बढ़िया है भाई लेकिन ये नौवें नंबर पे नवे पायदान पे आए बल्लेबाज प्रेम पाटिल इस बल्लेबाज को अच्छी बल्लेबाजी करनी होगी गेंदे बचे यहां से अभी भी दो गेंदे बचे आवाज आई है यहां या तक आने के इस बल्लेबाज को भी लौटना होगा ये झटका नंबर आठ मैदान से बाहर संगीत तो भाई मा गुरु कहा से आए लो यही तो डीजे की कमाल है कुछ भी कुछ भी कर सकते हो ये, ये आखिरी है इसके ऊपर अच्छा प्रहास लेकिन दो रन जरूर आसानी से बनेंगे तीसरे का भी प्रयास जरूर होगा से विकेट कीपर ने लगभग गलती जरूर की थी लेकिन अच्छा हुआ गेंदबाज मुझसे थे विकेट मिला आखिरी गेंद की उपर राण के ऊपर आखरी के माध्यम से लेकिन दो रन भी साथ साथ ही जुड़ेंगे रन बन चुके और तीस रनों का आसान सा लक्ष्य रखा चला आपण नैन को अच्छा दिवसा देल या पहिला सतरा अंतिम अंतिम शनि कृपा कोपरा आणि गावदेवी साई स्पोर्ट्स खेळू पडा आमचे हा उमेश भोईर या ठिकाणी दुर्गेश ठाकूर देखील आहेत तर आमच्या राजेशजी पेटकर यांच्या शुभास त्या आपण नाणेपैकी करूया शेवटचा सामना अंतिम सामना कोपरा विपक्ष पडा तर हा नाणेपैकी जिंकली आहे ती उमेश भोईर खेळूपाडा संघाने उमेश काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण तर क्षेत्ररक्षण या आयोजनाबद्दल चला आ... <laughs> दोघांना शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया पण पुन्हा एकदा या ठिकाणी समाज कक्षामध्ये जिथे मॅच चालू आहे एका साईडला हिमाय इंटरप्रायजेस तलोजा आणि हिमांशू इंटरप्रायजेस कोलवाडी हे दोन्ही संघ एकाच कॅटेगरीतले संघ आहेत दोन्ही संघ एकाच मालकाचे संघ आहेत मात्र लाईव्ह लॉस असल्या कारणाने काही आम्ही सांगू शकत नाही आहे तर आमचे आदरणीय जीवनजी भोईर किरूपाडा जर आले असतील तर या आमच्या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत चला लहू आपण भोजनाची व्यवस्था करून घ्या खूप चांगला सुमधुर आवाज आपल्या आमा, माध्यमातून हिंदी आणि मराठीचा गोड आवाज आणि तथा छत्रपती शिवाजी महाराज असो संता संतांच्या वरती देखील असो आमचे गौ सौरभ खूप चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून आहे एक पाढी आवाज एक या ठिकाणी आहे अतिशय चांगलं समालोचन जणू काही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं परिपूर्ण अभ्यास असलेला एक गुणवान समालोचक आमचे सौरभजी यांच्याकडे आपण बोलूया थँक्यू सो मच सत्यवानजी मात्र थँक्यू सो मच लहूजी पडके का मॅच इंडिया अफगाणिस्तान पहिल्या मॅच मध्ये इंडियानं दोनशे बारा बनवला दोनशे बारा धावात दोनशे बारा तेराचं रन रे चेस करत असताना ती पहिली मॅच सुपर ओव्हर झाली त्यानंतर अफगाणिस्तान न सोळा सतरा सतराचं टार्गेट होत ती देखील मॅच सुपर ओव्हर मध्ये आता दुसरी सुपर ओव्हर चालू आहे थरार काय थरार आहे क्रिकेट निश्चित निश्चित क्रिकेटचा थरार आपण पाहतो याच दरम्यान आमच्या प्रमुख मान्यवर अंकित शेठ मडवी कि ज्या पहिल्याच्या मालक यांचं या ठिकाणी आगमन झालं या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तसेच स्वर्गीय रुद्रा बैलाचे मालक आणि नवीन रुद्राच्या छोटे मालक आमचे गुड्डू शेठ यांचंही या ठिकाणी आगमन झालंय तसेच किशोर भोईर या ठिकाणी आले असतील आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत चला निलेश मात्र चेंडूशी शिपुरतो त्या मैदानामध्ये नवीन चेंडू मैदानामध्ये द्या आपण पाहतोय मॅच क्रमांक चौदा या ठिकाणी एका साईडला हिमांशे पास कोलवाडी त्यांना फाईट करते हिमाय जा पहिला सत्र संपला साठी जाऊया सौरभ यांच्याकडे थँक्यू सो मच येणाऱ्या काही दिवसामध्ये क्रिकेटची पंढरी कानपूरला सव्वीस ते तीस आणि खऱ्या अर्थानं त्याचे ऑर्गनायझर सुजित पाटील तुमचं देखील कौतुक करू आणि जाऊयात मॅचकडे कडे तिथे क्रिकेट ठरारचा रंगला हरसाचा जय गावदेवी एकता स्फोट वलवली श्रीकृष्णा शेठ सीताराम पाटील सामाजिक विकास मंडल आयोजित ग्रामस्थ मंडल चषक दोन हजार चोवीस क्रीडांकन आणि आलेल्या या तमाम वलवली च्या क्रीडा नगरीमध्ये ची ही वलवली गावाची क्रीडा नगरी तुम्हा आम्हाला घेऊन आलंय या पहिल्या रात्रीमध्ये आणि सर्व आयोजकांचं सर्व ग्रामस्थांचं करूयात मनपूर्वक सहरशी हार्दिक हार्दिक स्वागत इंडिया वर्सेस अफगाणिस्तान दोनशे बारा उभारल्या माय झाली त्याच्यानंतर सतरा उभारल्या सोला काढला त्याच्यानंतर टाय झाली पुन्हा एकदा सुपर ओव्हर लागली क्रिकेटचा थरार रंगला तुम्ही पाहता पहिला षटकार आणि दुसरा चौकार हिटमॅन रोहित शर्मा आणि पहिली सुपर ओव्हर त्यामध्ये पण दोन षटकार मारले त्याच्यानंतर तो रिटायर झाला कारण की रिंकू सिंग लगेच मैदानामध्ये आला होता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता हिटमॅन बघा प्लीज प्रेक्षक लगेचच बसून घ्या जागा आपा प्लीज प्लीज सीमारेषेच्या बाहेर बसायचं बघा जे पडण्याच्या आतमध्ये प्रेक्षक बनल्यात मायबा प्रेक्षक तुम्ही आमची पडदा प्लीज तुम्ही सीमारेषेच्या बाहेर बसा प्लीज सहकार्य करता जाऊयात मैदानाकडे लक्ष टार्गेट सेट केला ते ती टीम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता तलोदे मजकूर संघानं एकोणतीस तीसचं टार्गेट तुमच्या समोर आहे आणि तीस डाब्याचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये उतरली आहे ती कोलवडी संघाची सलामीची अडीची जोडी मैदानामध्ये सतीश आगलाव्या आणि राजेश भगत आणि खऱ्या अर्थानं या टीमचे पुरस्कर्ते देखील एक आहेत पण काही कारणास्तव लॉर्ड्स उडाल्याच्या मुले दोन्ही एकमेकांसमोर आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहता अप करा लक्ष तीस आणि खऱ्या अर्थानं विनायक जर विचार केला कुठलाही लक्ष सेट नसतं क्रिकेट तुम्ही शंभर देखील धावा चेस झाल्यात खिडकालीनं त्या धावा चेस केल्यात आणि हे खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये कुठलाही अंक तुम्ही पाहता हा टार्गेट सेट नसतो तरी जाऊयात क्रिकेटचा थरार रंगला या दोन टीम मध्ये देव्या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष पार करायचं तीस आणि सलामीच्या आघाडीची जोडी जोमा भगत त्याच्या जोडीला तुम्ही पाहता सतीश आगलावे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला अक्षय केनी पावर पेचं पहिलं षटक घाटीचा गोलंदाज खऱ्या अर्थानं आशा होत्या भूषण वरती आशा होत्या त्या तुम्ही पाहता बाळू वरती अशा राजवरती राज होत्या हेमंत देखील काहीच करू शकला नाहीये मैदानावरती आणि आता उत्तरार्धामध्ये बनवायच्या चला चौध मस्को टीम फिल्डिंग लगेचच घेऊन घ्या प्लीज सामना सुरू करा विश ऑल द बाई स्पोर्टर टू टीम शोधाको क्रिकेट दोन्ही संघानं देऊयात आमच्या मान्यवराकडं प्रेक्षकांकडं खूप साऱ्या शुभेच्छा पहिला बॉल पहिलाच बॉल खोदून काला रन आउटची संधी झाली असती आणि या बॉलवरती मिळाली एक धाव एक दावेनं जोमान खेळाला केली सुरुवात लक्ष तीस जरी असलं ना तरी इथून गोलंदाजी तलोदे मजकूरची कशा रीतीने होईल कशा रीतीनं फेकली जाईल येणारा काळ मैदानामध्ये समजेल क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष सेट नसतं हे खऱ्या अर्थानं कुणाजी पाटील जबरदस्त फलंदाज यांच्याकडनं शुभेच्छा देखील तुमचं देखील हार्दिक स्वागत शर्कातील पुढचा बॉल खोदून काढला खोदून काढला मेडॉनचा क्षेत्रक्षण हे मत एका बॉल उचलेल तोपर्यंत या बॉलवरती एक सिंगल न केली आहे सतीश अगला महिने सुरुवात सिंग जाऊन पोचलाय तुम्ही पाहता दोन्ही आकड्यावरती चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करता खऱ्या अर्थानं क्रिकेट न वेळ लावलाय क्रिकेटची पंढरी क्रिकेटची दैवीता आणि क्रिकेटचा महासंग्राम या बलबलीच्या नगरीमध्ये फटका चांगला बॉल चाललाय ऑफला फिल्डर आहे तिथे विलास पाटील जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव एका दावीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता तीन आखड्यावरती सन्सेबल क्रिकेट खेळताय त्यांना आहे तीस कुठेतरी टार्गेट समोर हो आहे ज्याप्रमाणे तरुज मजकूर टीमच्या विकेट गेले त्याप्रमाणे आमचं विकेट जाता कामा नाहीये त्यामध्ये त्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं जोमान आणि सतीशनं सुरुवात केली आहे शिरकाजिल पुढचा बॉल योमेस मेस आय डॉ न हिट फॉर रिस रेसाल विकेटचा पचन पहिला धक्का लागला त्या कोलवडी संघाला सतीश आगलावेची केली संपुष्टा तीन वरती नंबर थ्री अजयाला टाइम देखील अलॉट केला के इथून तुम्ही पाहता षटकातील पाचवा बॉल फेकण्यासाठी सज्ज समोर अजया ऑल ऑन दी कार्पेट बॉल चाला बॉन्डी लाईनच्या ऑफ फिल्डर तिकडे तुम्ही पाहता एक झालीय मिस फील आणि खऱ्या अर्थानं त्याच्याकडून झालीय मिस फील बॉल चाला सीमा सीमारेसीच्या बाहेर चौकार कमी उभारल्यात अशा चुका मॅच बसन बाहेर देऊन जातील ही चुकी झाली आहे प्रेम उर्फ मोठ्याच्या षटका देईल पुढचा बॉल डेफिनेटली हिट चौकारानंतर दिल्या प्रत्युत्तर टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर विकेटच बदल लागणारा आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या तुम्ही पाहता त्या कोलवडी संघाला चला वेळ कमी घ्या प्लीज खेळाडू वृक्षामध्ये फलंदाज तुम्ही रेडी ठेवायचा हे देखील लक्षात घ्या एवढी चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करताय जयगाव देवी एकता स्पोर्ट वलवली श्रीकृष्णा शेट सीताराम पाटील सामाजिक विकास मंडल आयोजित ग्रामस्थ मंडल चषक दो हजार चोवीस तुम्ही भव्य दिव्य क्रीडांगण आलेल्या तमाम क्रिकेटर श्रीकांचं करूयात सहर्ष स्वागत चांगली स्पर्धा तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं क्रिकेट चाच गजर या वलवलीच्या क्रीडा नगरीमध्ये सर्वांना मेहनत घातली आहे ग्रामस्थ असतील त्याच्यानंतर या स्पर्धेचे लाडके आयोजक मुकेश ऋषिकेश निलेश रोहन आणि अजिंक्य या सर्वांचं आणि त्यांच्यानंतर त्यांना सात वरिष्ठांची सात ग्रामस्थांची सात सर्व गावाची आणि गावाची प्रतिष्ठा पणाला लावून आज क्रिकेटचं हे न तुम्ही पाहता भव्य दिव्य क्रीडांगण वलवलीच्या क्रीडा नगरीमध्ये अनाचं श्रेय या सर्व गावाला गेला गावची एकग्रता असली तर एकता असली सर्व गोष्टी सुरळीत होतात आणि हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही वलवलीच्या क्रीडानगरीमध्ये पाहता भूषण पाटील पहिलाच बॉल फुलटॉस फायदा उचलू शकले नाही या फुलटॉल करायला हवा होता लॉंगॉन ना फिल्डर विलास पाटील त्या फिल्डिंग केली आहे जबरदस्त विलास पाटील फिल्डर आहे बॉलवरती आला वाकला उचलला फेकला तोपर्यंत एकदा व एका दहा वेच्या बरोबरीनं स्कोरबोर्ड वरती धावाधाव पलकावरती तुम्ही पाहता आठ वरती दोन विकेट सतरा बॉल मध्ये करायच्या अजूनही बावीस मॅच इथून संपली नाही आहे हो विनायक मॅच बनू शकते गोलंदाजी दमदार डॉट बॉल फेकावे लागतील विकेट घ्यावा लागतील हा बॉल तेरार आहे तेस्टर आहे आणि मिस केला बॅट्समनला इथे जागेवरती ठेवला भूषण पाठीलचं हे षटक तुम्ही पाहताय दुसरं आता क्षेत्रक्षण विखुरलेला पाहायला भेटेल दोन फिल्डर तुम्ही पाच शेतरक्षण सॉरी पाच शेतरक्षण तुम्ही पाहू शकाल ठटिया सर्कलच्या बाहेर पावपेची बंदी समाप्त झाली षटकातील पुढचा बॉल फटका चांगला इनफिटच्या वरनं चाला एक्स्ट्रा खवर एक कफ ऍक्शन मध्ये मात्र बॅकिंग देखील किती पाहू शकाल बालू आले होते बॅकिंगला त्याच्यानंतर फ्रेम देखील एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती जावा नऊ पाहता जर विनायक चौकार जर अडवला असता ना तर कुठेतरी धावा थांबल्या असत्या पण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे मित्रांनो अनिश्चितांचा सध्यासारखा रंग बदलणारा खेळ हा क्रिकेट आहे षटकातील पुढचा बॉल बादशाखडा लागलाय जरूर विकेट किपर फिट बॉल सरळ थर्ड मॅनला चालला हा नशिबाचा येणारा कोळमुळीच्या बाजूने चौकार शार फिल्डिंग करण्याची गरज कर आहे दाबा एकतर तुम्ही बॅटिंग करत असताना कमी उभारला हा लक देणार लखी चौकार आला कोलवडीच्या बाजूनं स्पॉन्सर एकच आहे पुरस्कर्ता एकच आहे संघाचा पुरस्कर्ता एक जरी असला तरी गाडी एकच असते चाक मात्र दोन असतात आणि अशा प्रकारे तलोजा मजको आणि कोलवडी मित्रांनो पुरस्कर्ता एकच आहे पण चाके गाडीची दोन आहेत कुठला चाक जिंकणार पुढचा की मागचा याच्याकडे लक्ष आज लागलाय कोलवडी की समोर टीम ती टनोदे मजकूर दादा आमच्या सोबत आहेत कारण की प्राप्ती लाईव्ह चांगली क्लेरिटी चांगली क्वालिटी आणि ज्याच्या माध्यमातून ही ब्रँड म्हणून तुम्हाला पाहायला आली आहे असे दादा घोंडली दा त्यांची पूर्ण टीम निकेश पाटील आमचे मित्र देखील आहेत जवळचे शिवा पाटील लखन असतील स्कोर विनायक पाटील असतील डी जे सँडी सी सूरज चं कौतुक करू खऱ्या अर्थानं सूरजची डिझ एवढी आहे ना वेल सॉंग टाइम वॉच क्रिकेट त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टाइम सॉंग खूप चांगले वाजवतोय हो तो आता मात्र बॉल चांगला जखडून ठेवला तुम्ही पाहता विकेट कीपर अनुज अनुज मडवी डॉट बॉल आला समीकरण तेरा सतरा चौकार फिल्डिंग चांगली केली असती चौकार वाचले असते अजूनही देखील स्पेशल निर्माण झालं असतं कोलवडीच्या बाजूनं हे मंजूर नव्हतं नियतीला हे मंजूर नव्हतं त्या क्रिकेटला आणि खऱ्या अर्थानं पाहता तेरा याकड्यावरती षटकातील शेवटचा बॉल इथे काय घडलं घडलं काय जणू काय काही सेकंदासाठी फुटबॉल आला असावा आणि इथे रनआउटची विकेट करते तरी काय है, आणि चेक केलं जाईल चेक चेक केलं जाईल बघा लगेचच प्लीज तुम्ही कुठल्या प्रकारचा आवाज देऊ नका आमचे टेक्निकल टीम सज्ज होईल आम्ही चेक करू कशा रीतीनं क्रीस कोण आउट आहे फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग लावून घ्या तुम्ही स्ट्राइक ला फलंदाज बाद आहे सूरज बाद झाला लागणारा अडखिन एक धक्का आणि येता बॉल शिल्लक असतील आता येणारे बारा बॉल बारा बॉल मध्ये अजूनही बनवायच्या धावा जिंकण्यासाठी सोळा ही ओर या मॅच टर्निंग पॉईंट षटक मॅच चा रिझल्ट देणारं षटक कोणाच्या बाजूने रिझल्ट लागेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंकज मडवी कॅप्टनं विश्वास दाखवला पंकज मडवी विलास पाटील टीमचे कॅप्टन आहेत त्यांना कॅप्टन न खऱ्या अर्थानं पंकज वरती भरोसा दिला षटक महत्वाचा आणि या षटकामध्ये किती धावा बारा बॉलमध्ये सल्ला करायच्या आहेत चेंडू इंटू सोळाची गरज आहे चला मॅच स्पीडअप करा षटकातील पुढचा बॉल पारसा कडाब तिथं तुम्ही क्षेत्रक्षर पॉईंटला पाहिलं एकच धाव एका दावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता सोळा या आकड्यावरती पंधरा धावा सॉरी पंधरा धावा धावपलकावरती अजूनही अर्धा पल्ला पार केला तेरा बॉलमध्ये अकरा बॉलमध्ये आता बनवायच्या धावा तुम्ही पंधरा तेरा बॉलमध्ये पंधरा बनवल्यात अकरामध्ये अजूनही अर्धा पल्ला पार करायचा टीमला अकरा पंधराचं समीकरण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायला लागेल पंकजवरती भरोसा आणि त्याच्यावरती टीमच्या कॅप्टननं भरोसा दिला षटकातील पुढचा बॉल हा बॉल कडा लागलाय का अपील जोरदार अपील जोरदार मात्र वाईट बॉल चा इशारा आला एकशे स्वरूपाची धाव ऍट व्हील स्कोर बोट वरती एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या सोळा याकड्यावरती सोळा धावा स्कोर बोट वरती षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल फेकला एकशे स्वरूपाची धाव ऍट सोळा स्कोर बोट वरती बॉलला स्क्वेअर लेग फिल्डर एक केली आहे पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न नसता थ्रो देखील अॅक्युरेट पाहिला तुम्ही बालूचा आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता अठरा या कड्यावरती अठरा दावेची जर्सी विराट कोहली त्यानंतर बॉलची देखील पाहिली तुम्ही अठरा धावा धावपलकावरती सतरा धावा धाव पलकावरती सॉरी जरा स्कोरर कडनं मिस्टेक झाली या वी फोर अफी जोरदार वेक आहे समाधान पंचांचं बोर्ड आहे कशामध्ये आणि लागणारा मैदानावरती हा चौथा धक्का सतरा वरती सतरा वरती लागणारा हा मैदानामध्ये तुम्ही पाहता आज चौथा धक्का माय स्टन देऊ शकेल खिडकालीनं देखील चांगला खेळ केला छत्तीस धावेचं संरक्षण केलं मॅच जिंकली शार्दू इलेव्हन खिडकालीनं आणि तो जसा कारनेमा करत असताना तुम्ही पाहता तो हि माय जे मजकूर त्याला फाईट करतीय ती तुम्ही पाहता हिमांशू इलेवन कोलवाडी या दोन टीम स्पॉन्सर देखील आहे पुरस्कर्ता देखील आहे पॅक देखील एकाच पुरस्कर्ताने केली आहे पण माय जिंकणार कोणाच्याकडे लक्ष देखील लागला पुरस्कर्ता तर खुश येत आहे नाराज नसणार आहे कारण की टीम दोन्ही पॅक त्यानंच केली आहेत आणि खऱ्या अर्थाने हा टीमचे नऊ बॉल तेराची गरज आहे बघा पंधरा मिनिटाच्या तुम्हाला ओर संपवायची फास्ट हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या आता मध्ये नॉट बॉल आता समीकरण उरलाय आठ बॉल तेराचं समीकरण आठ तेरा मॅच बनलीय मॅच बनवली आहे आणि तुम्ही टाईम अलॉट केला बघा लक्ष द्या टायमाकडे देखील षटकातील पुढचा बॉल स्वतः धावतोय धावतोय ओ अपयश अपयश आलं शेवटला अपयश आलं आणि अशा रीतीन धावपलकावरती धावा तुम्ही पाहता वीस या आकड्यावरती एकोणावीस या आकड्यावरती समीकरण सात अकराचं बघा एक पिला आता आतमध्ये घ्यावं लागेल एक एक प्लेयर आतमध्ये आता टाइम बघा टाइम सेट केला होता आम्ही ते मजकूर झाला पण तुम्ही सांगा प्लीज एक प्लेयर आतमध्ये घ्या बघा टाईम अलॉट केला प्लीज नियम बाय नियम असे नसतं मित्रांनो प्लीज बघा आयोजक जी सूचना आम्हाला करताय ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय मग लवकर घ्या पटापट पड़ बघा लगेचच फिल्डिंग लावून घ्या षटकातील शेवटचा सात बॉल आखला महत्वाचा बॉल लाईन खराब लाईन समीकरणता उरला सात बॉल दहाची गरज हा बॉल महत्वाचा या बॉलवरती मोठा पटका आला मग का मॅच पूर्णपणे जाईल कोलवडीच्या बाजूनं या बॉलवरती धाबा येतील किती षटकातील शेवटचा बॉल बाटसा कडा टॉपेज लागला पकडलाय झेल संपलाय मैदानावरती बाष्मचा खेळ विकेटचा बचन हो युटी फलंदाजबाद आणि आता समीकरण नेऊन ठेवलंय सहा बॉल दहाची गरज आधीच म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे आणि आता सहा बॉल मध्ये बनवायच्या धाबा दहा बिल्डिंग लावून घ्या वीस मिनिटाच्या आत तुम्हाला पहिल्या पूर्वार्ध उत्तरार्ध संपवायचंय समीकरण दा उरला बॉल शिल्लक सहा सहा मध्ये बनवायच्या दहावा तुम्ही पाहता त्या दहा सहा बॉल दहा अशी गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदा झाला चौथ्या षटकामध्ये आकाश पाटील वरती मात्र भवितव्य तलोजे मजकूरच षटकातील पहिलाच बॉल पहिलाच बॉल उडवला मिस्टामिक झाला फिल्डर धावथू सोडलाय शेल अपयश आला आणि या बॉलवरती मिळाल्यात धावा दोन दोन न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता धाव पलकावरती धावा त्या बावीस या आकड्यावरती पाच बॉल आठशी मार्च माझ पाच मध्ये आठ बनवायच्या या मॅच मध्ये सफल तब होता जब दुनिया कोणी बलकी बदलने का सुरुवात करता या मैच मध्ये कोण कोणाला बदलेल त्याच्याकडे लक्ष आकाश पाटीलचं समीकरण तलोजे मजकूर टीमचा लीड करणारा आकाश पाटील कधी जबाबदारी आहे आणि त्याच्या समोर उभा विजयाच्या दिशेनं जोमा बघत त्यांना उडवलाय बॉल मिस्तामिक झालाय धावतोय धावतोय प्रेम दुसरा ठेला पय चुका 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 फक्त चुका होत आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला प्रेम न चौकार कोरला त्यानंतर विकेट किपर तो चौकार बॅलेन्स असता मग काय समीकरण जास्त असतं हे मंजूर नव्हतं क्रिकेटला हे नव्हतं नियतीला हे मंजूर नव्हतं कोलवडीला आता समीकरण उरलं बॉल शिल्लक चार चार मध्ये सहा बनवायचे आहेत जेल सोडला प्रेम पाटील न जेल सोडला की मॅच सोडलीय तीस दहावेचा स्कोर असताना मॅच आहे शेवटच्या मुवमेंटला चार बॉल सहाची गरज वॉट मॅच काय अशा मॅचेस होत आता वलवळीच्या क्रीडा दगडी मध्ये खूप चांगल्या प्रकारे तिसर टार्गेट असं बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं वन साइड मॅच कुलवडे जिंकेल मंजूर नाही आहे चौदे मुस्कूरला फुलटॉस एक गॅप मध्ये बॉल चाललाय दन धन दन दन करत एक्स्ट्रा खबर री सीमा रेषेच्या बाहेर आलाय आज चौकार आणि चौकार राणं विजयाच्या दिशा त्या खुलल्या झाल्यात समीकरण उरलंय ते मात्र बॉल शिल्लक तीन तीन बॉल दोन आहेत तीन बॉल दोनशी अजूनही गरज आहे काय मॅच तुम्ही पाहता तीन बॉल मध्ये दोन अजूनी बनवायच्या या मॅच मध्ये आता क्षेत्रक्षण जवळ घेतलं जाईल आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल कला लागलाय आणि इथे झालीय चुकी एक किलिया पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव होईल का नाही होणार फलंदाज मॅच वाट मॅच काय क्रिकेट गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा खर्या हर्षानं वेळ लावलाय दोन बॉल एक रन कंपल्सरी चेसिंग आहे कंपल्सरी चेसिंग आणि तलोजे मजकूर आठवा तुम्ही केलेली मिसफिल्डिंग किती महागात पडली एक एक रनसाठी खऱ्या अर्थानं एक रन ज्या संघानं मॅच हरली आहे तिला विचारा एक द्वारेची स्पर्धा आठवत एकशे त्रेचाळीस धावा होत्या केतन मातेच्या एकशे बेचाळीस होत्या राहुल पाटीलच्या एका एक धावेनं त्याची बाईक केली होती मग एक धाव किती महत्वाची बघा बॉल आता शिल्लक आहेत दोन दोन मध्ये एक बनवायची आहे कोण जिंकेल चला लगेचच बॅट्समन पाठवायचा वेळ घेऊ नका प्लीज प्रवीण गेला आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्यासाठी हा बॉल डॉट आला विनायक मग काय मॅच शेवटच्या मुवमेंटला जाईल आता धडधड धडधड डॉट आला तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल सत्यवान मात्र देखील आमच्या प्रेक्षकांमध्ये मॅचला एन्जॉय करतात खऱ्या अर्थानं आणि क्रिकेटचा तुम्ही पाहताय थर्रार क्रिकेटचा आमचे ऋषी मित्र देखील ऋषी पालकर तुमचं देखील स्वागत करू ज्यांना आम्हाला बोलण्याची संधी दिली खऱ्या अर्थानं हा माय मॅचियर दोन बॉल एक ची गरज आहे स्पीड अप करा पंच तुम्ही देखील सूचित करा प्लीज खूप चांगली मॅच कोलवडी आणि त्याच्या अगेन्स्ट तलोजे मजकूर आता करत असेल पुरस्कार एकच आहे त्याला वाटतं कोण जिंकावं आमच्या ऑनरला खऱ्या अर्थानं तलोजे मजकूर की कोलवाडी कोलवाडी की थलोजे मजकूर हा त्यांच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी टक्के हृदयाला मात्र ठोके देणारा सामना स्पीड अप करा दोन बॉल एक ची गरज हा चेंडू डॉट शेवटच्या मुवमेंटला जाईल शेवटच्या बॉल पर्यंत आकाश हा बॉल इथे तुम्ही पाहताय हा चेंडू डॉट जरूर आला होता पण इथे विकेट किपर न केलीये चुक जिंकली के तुम्ही पाहताय या मै